निशा, तुला आपल्या वाड्याची परंपरा माहिती आहे. ज्याचा वाढदिवस असतो तो जे मागतोय ते आम्ही त्याला देतो. अगं, तू तर आमच्या काळजाचा तुकडा आहेस. माग काय पाहिजे ते माग. मी काय बी मागितलं तरी तुम्ही खरंच द्याल. अगं, आम्ही तेच ते बोलायलोय. आम्ही म्हणतोय माग माग माग, तर तू काय मागतच नाहीये. नदीकाठची 50 एकर जमीन पाहिजे माझ्या नावावर. ए पुरी, काय बोललीस कळते का तुला? अगं, दादाने तुला विचारलं होतं बाबा वाढदिवसानिमित्त तुला गिफ्ट काय पाहिजे म्हणून. आबा, मी जे बी बोलते ते विचार करूनच बोलते. मला 50 एकर जमीन पाहिजे. निशा, हट्टा करायला लागलेस ना? हट्टा तुझ्याशी करेन, दादासाहेबांची नाही. अगं, पण 50 एकर जमीन तुला काय करायची? आईसाहेब, मी जमीन मागितली म्हणून प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मला माझ्या कामासाठीच जमीन पाहिजे. नाही नाही, मी काय म्हणतो, तुझं ते काय काम आहे, कसला प्रोजेक्ट आहे ते सांग ना समजायचे सामने. आणि ते काम त्या जमिनीवर करायची परवानगी मागतो. डायरेक्ट जमिनीत नावावर करून मागायची म्हणजे याला काय अर्थ बेटा? नाही म्हणजे आमासनी वाटतंय तुला नक्की काय पाहिजे अजून तुला कळलेलं दिसत नाही. मी जे बी काय बोलते ते विचार करूनच बोलते, ठाव आहे ना तुम्हाला? अगं, मग मागण्याआधी एकदा विचारायचं तरी होतच. कंच्या कामाकरता जमीन लागणार आहे, कळेल का? त्या जागेवर मला फूड प्रोसेसिंगची फॅक्टरी सुरू करायची. जिथं आपल्या इथं कोल्हापुरात जे काही पिकल ते समद प्रिझर्व करता येईल आणि हेच समद आपल्याला एक्सपोर्ट बी करता येईल कोल्हापुराच्या बाहेर. दादासाहेब, या समद्यामुळं इथल्याच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. निशा, या विषयावर आपल्याला बोलूनही निर्णय घेता आला असता. डायरेक्ट जमीन नावावर करून मागण्याची काही गरज नव्हती. कसं आहे ना सूर्या, आतापर्यंत दादासाहेबांनी आणि आईसाहेबांनी बरंच काही केलंय आमच्यासाठी. त्याची परतफेड या जन्मात तरी शक्य नाही. आपण कुणाची बी मदत न घेता मला स्वतःच्या हिमतीवर उभं राहायचंय. काहीतरी करून दाखवायचंय. ही जमीन जर माझ्या नावावर झाली तर मला लोन काढता येईल. लोन मिळालं तर भांडवल उभं करता येईल. दादासाहेबांनी गावातल्या लोकांसाठी बरंच काही करून ठेवलं. आता आपण काहीतरी करायची येळ आली गावासाठी, गावातल्या लोकांसाठी. आणि त्यांना सुखी झालेलं पाहून दादासाहेबांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आनंदासाठी. तुझं हे सगळं बोलणं पटतंय मला, पण त्यासाठी दुसराही काहीतरी मार्ग असू शकतो ना? माझा निर्णय झालाय. तुमच्या समद्यांसमोरच मी दादासाहेबांपुढे मांडलाय. त्यांना जर खरंच वाटतं की माझं भलं व्हावं तरच हे शक्य.
नाहीतर ते जे काही निर्णय देतील ते मला मान्य. ठीक आहे, आम्ही थोडा विचार करून आमचा निर्णय सांगतो. निशा बेटा, तुला कल्पना नाही तू काय केलंयस. अगं, ज्या गोष्टीचा मी सपनात बी विचार करू शकत नव्हतो आणि चुकून माकून कधी सपनात विचार आला डोक्यात तर दचकू दचकू उठा व्हायचं मला. हा, ही गोष्ट तू आज संध्याच्या सामनी एकदम पट्टपणे म्हणून दाखवली. तुला सांगू का बेटा, तुझा हा पराक्रम आहे ना अख्ख्या पंचक्रोशीत वरडून वरडून सांगा वाटायला लागलाय बघ मला. एक ध्यानात येत नाही, दादासाहेबांनी तुम्ही लई चांगलं ओळखतीस तरी मी एवढं डेअरिंग. दादासाहेबांना ओळखते म्हणूनच तर डेअरिंग आली ना आबा. म्हणजे मला माहित होत माझा वाढदिवस आज एकच दिवस असा आहे ज्या दिवशी दादासाहेब मला विचारतील तुला काय पाहिजे आणि मी जे बी मागल ते देतील. असं आहे असं आहे तर या एका क्षणासाठी चातकासारखी वाट बघत होते मी. आबा, तुम्ही खुश झालाय पण एक गोष्ट ध्यानात आली का तुमच्या? कोणची? दादासाहेबांनी अजून होकारच दिलेला नाही. तू शेत काढलास ना, मागणी तर केली की नाही तू? आणि तूच तर आता म्हणली की वाढदिवसाच्या दिवशी मागितलेली मागणी ते पूर्ण करत्यात. नाही म्हणतच नाही. मला नाही वाटत एवढ्या सहजासहजी नकार देतील. सहजासहजी होकार देतील असं बी नाही वाटत. समजा नाही दिला होकार तर पुढे काय करायचं ठरवलंस? ही फक्त सुरुवात आहे आबा, हळूहळू होईल समद. ठीक समद, काही माझ्याच म्हणण्यानुसार चाललंय. थोडा येळ द्यावा लागेल. बरोबर आहे, जे काय करायचं ठरवशील त्याची आज उगर मला कल्पना. आबा, शांतीत क्रांती. बर्थडे सेलिब्रेशन जोरदार झालेलं दिसतंय. मला कळलं नाही काय म्हणायचं नक्की. नाही, तुम्ही फोनवर बोलताय आणि मागे पिन ड्रॉप सायलेन्स आहे. सहसा वाढदिवस असलेल्या घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ, गडबड, गोंधळ, धमाल असं काहीतरी सुरू असतं. इनफॅक्ट तुम्हाला फोन करताना सुद्धा मी विचार करत होतो की फोन करावा का, तुम्ही फोन उचलाल का, उचललं तर तुम्हाला माझ्याशी नीट बोलता येईल का. बट आय एम सरप्राईज, तुम्ही फोन उचलला सुद्धा आणि आपण बोलतोय सुद्धा. एवढे प्रश्न मनात येऊन बी तुम्ही मला फोन केलात, मी पण सरप्राईज झाले. बोला, काय काम आहे? नाही, आज काही काम नव्हतं. मग फोन का केला? राहवलं नाही म्हणून केला. हरकत नाही, तुम्ही मला वाढदिवसानिमित्त गिफ्ट दिलं होत. आता मी तुम्हाला रिटर्न गिफ्ट देणार आहे. दादासाहेबांकडनं आपल्याला 50 एकर जमीन मिळणार. काय? वय, माझ्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट म्हणून मी त्यांच्याकडे ही मागणी घातली. काय म्हणाले दादासाहेब? एवढी जमीन द्यायला ते तयार झाले? नाही, अजून तयार झालं नाही.
पण नक्की होतील. हर्षवर्धन सबनीस, मी माझं काम सुरू केलं, तुम्ही तुमचं काम सुरू करा. कॉंग्रॅच्युलेशन निशा, यू हॅव डन अ ग्रेट जॉब अँड हॅपी बर्थडे वन्स अगेन. थँक्यू सो मच. झोपला नाही? नाही. आणि तुम्ही भी का झोपला नाही हे आम्ही नाही विचारणार. आम्ही मोठ्या मनाने निशाला म्हटलं की माग काय हवं ते माग. आम्हाला वाटलं मागल नेहमीसारखं काहीतरी मागल, पण तिनं चक्क 50 एकर जमीनच मागितली. हा आपलं बी कधी कधी लय चुकतंय बघा. पोरा आता मोठी झाली तो हेच आपण विसरतो. पण आम्हाला कळना झालं की एवढा मोठा विचार तिच्या मनात आला तरी कसा. म्हणजे पोर लहान आहे म्हणून आपण प्रेमान त्याच्या गालावरती साफटी मारावी आणि त्यानं सर्वांचे मोहरं आपल्या थोडीत मारावी असं झालं म्हणायचं. अहो ती स्वतःसाठी आधीच किती धडपडते. तिचं ते धडपडणं तुम्ही भी पाहिलंय आणि आम्ही भी. कदाचित त्याचंच पुढचं पाऊल म्हणून तिच्या असं काहीतरी मनात आलं असणार. मनात आलं म्हणून एखादी गोष्ट बोलायची नसते. एखादी गोष्ट बोलायच्या आधी 10 वेळा विचार करायचा असतोय. अहो नात्यानं पुतणी असली तरी आपल्यासनी ती पोरगीच आहे की, आणि ते बी तुमच्या तालमीत तयार झालेली. समद बोलायच्या आधी तिनं विचार हा केला असलच की. विचार केला असता तर अशी मागणी केलीच नसती. आणि दुसरा पर्याय नसल तर त्या सबनेस संघ बी काहीतरी करायचं म्हणत होती आणि ते बी होता होता राहिलं. लई तळमळत होती, स्वतःच्या पायावर उभं राहायला लई धडपडत होती. तिने जमिनीची मागणी करून चूक केली असली तरी तिच्या या धडपडीकडे बी दुर्लक्ष करून चालणार नाही. हा हे तुमचं म्हणणं पटतंय आम्हाला, पण जमीन निशाच्या नावावर करावी हे काय पटत नाही आम्हाला. एकदा का जमिनीची वाटणी झाली की घराची घरामधल्या माणसांची वाटणी यायला वेळ नाही लागायचं. आम्ही स्वतःला त्या जमिनीची मालक समजत नाही तर नाही. म्हणजे जमीन आम्ही मिळवली असली तरी देखील त्यात वाडवडिलांचा आशीर्वाद आहे आणि योच वाडवडिलांचा आशीर्वाद आम्ही पुढच्या पिढीच्या हातात सोपवणार आहे. त्यात बी गोम आहे. जमीन आमच्या नावावरती आहे म्हणून घर टिकून आहे आणि घर टिकून आहे म्हणून झुंजाराव असणे कोल्हापुरात मान मराठे भाय. आज निशाने मागितली, उद्या सूर्या मागल आणि निशाला दिली म्हणून मग सूर्याला का नको, आणि सूर्याला दिली तर मग रघुने काय केलं. हे असंच घडत राहील. वाड्याच्या भिंतीला भेगा पडतील, भिंती कोसळतील आणि त्याच दगडानं शेताच्या मधोमध बांध उभे राहतील. मला तुमचं समज पटतंय आणि तिला काय म्हणायचंय ते बी कळतंय. फक्त ह्यातनं मार्ग कसा काढायचा तेच कळना झालंय. जेव्हा डोळ्यामोर अंधार येतोय तेव्हा ज्योतिबा पाठीशी असतोय. आता त्याच्यावरतीच आमचा भरोसा.
सूर्या काय चाललंय तुझ? असं का वागायला लागलास? दिशा वागली ते ती का वागली असं? 50 एकर जमीन बागण्याची हिंमत कशी झाली तिची? हा प्रश्न मला डोक्यातून जात नाही. त्या मागचं कारण तिनं स्पष्टपणे सांगितलं की नाही नाही तेच पटत नाहीये गीता. आणि घरातल्या कुणालाही हे पटणार नाही, थोडी पटवूनच घेणार नाही. आजपर्यंत घरात कुणी असला हट्ट नाही धरलाय. दादासाहेबांच्या नावावर असलेली जमीन स्वतःच्या नावावर करून घेणं म्हणजेच घरात फूट पडण्यासारखं आहे, एवढी साधी गोष्ट कळत नाही का तिला? अख्खं घर हादरलंय. आई आणि दादासाहेब त्यांनी आजवर कधीच कोणामध्येही भेदभाव केला नाही. त्यांच्या मनात काय चाललं असेल याचा तर विचारच करवत नाही. एखाद्या पोटच्या पोरीनं अशी चित्र मागणी केल्यावर तिच्या आई बाबांची जशी अवस्था होईल ना तशी अवस्था झाली आहे दादासाहेबांना आई साहेबांची. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, फक्त त्यांचा विचार करून चालणार नाही. यातून मार्ग कसा काढायचा याचा विचार केला पाहिजे तुला. हे बघ, तुला इमोशनल होऊन चालणार नाही. तूच टेन्शन घेतलंस ना तर मग त्यांना कोण समजावणार? त्यांना कोण धीर देणार? कळतंय का मी काय बोलतेय ते? पटतंय मला तुझं बोलणं. आता या क्षणी मला इमोशनल होऊन नाही चालणार. हे बघ सूर्य, आता दोन गोष्टी जास्त महत्वाच्या. सगळ्यात आधी दादासाहेबांना आई साहेबांना धीर दे आणि निशाच्या मनात नेमकं काय चाललंय याचा अंदाज घे. बरोबर बोलतेस तू. सूर्या, हे सगळं झाल्यापासून माझ्या मनाला रुखरुक लागून राहिली आहे बघ. बोल, मलाही कळू दे. म्हणजे निशानं अशी अचानक मागणी केली, या मग आपल्या घरासाठी कुठला अशुभ संकेत नसेल ना? बोल की गीता. आपण सगळेच आत्ता भांबावलेले होत, असा टोकाचा विचार करून नाही चालणार. आपल्या घरातला वाद आहे, आपल्यालाच सोडवावा लागणार. आपल्याला नाही, तुला. आणि मला खात्री आहे तू या सगळ्यातनं कायमचा मार्ग नक्की काढणार. दादासाहेब आत येऊ का? हा ये ये. मला वाटलंच होतं तुम्ही झोपला नसाल म्हणूनच आलो भेटायला. आता समध्यांची झोप उडाल्या म्हटल्यावर आमासनी तर कशी लागणार आहे. तुम्ही काय ठरवलंय दादासाहेब? नाही, आम्ही फक्त चर्चा आणि विचार करायलोय, बाकी काय नाही. आणि एवढा विचार करून बी उत्तर काय सापडना झालंय? म्हणजे कसं झालंय की इकडं आड आणि तिकडे हिर अशी गत झाली आमची. म्हणजे दिलेला शब्द मागे बी घेता येत नाही आणि पाळता बी येत नाही. पण काही प्रश्नांची उत्तरं सापडायला वेळ लागतो असं तुम्हीच म्हणता ना? ते बरोबर आहे, पण काय होतंय की त्यामुळे अडचणी वाढत्यात, मनही खरी होत्यात, गैरसमज वाढत्यात. हो, पण विचार करायला तुम्हाला वेळ हवाय असं तुम्ही निशाला आधीच सांगितलंय, मग गैरसमज तयार होण्याचा प्रश्नच येत नाही. एकदा आमच्या मनात आलं होतं
निशाला सरळ हित बोलवायचं आणि झाडून विचारायचं की बाई तुझ्या डोसक्यात हे खूळ कुठं आलंय. नाही नाही, पण आम्हीच आई साहेबांनी अडविलं, म्हणलं त्याने काही होणार नाही, त्यांना आणखीन प्रश्न वाढतील. खरं आहे तुमचं, गुंता असा आहे की खरंच तो नाजूक हातानेच सोडवावा लागणार. बा ज्योतिबाच्या मनात काय आहे कुणास ठाऊक. दादासाहेब, तुमची हरकत नसेल तर मी निशाशी जाऊन बोलू का? म्हणजे बघतो विचारून नक्की तिच्या मनात काय आहे. सूर्या, तू अगदी हे बरोबर बोललास बघ, नाहीतरी लहानपणापासून तुझे आणि तिची गट्टी चांगलीच जमत्या. तू एकदा विचारून तरी बघ, म्हणजे तिच्या मनात काय आहे ते तरी कळल आपणास. तुमचं काय बोलणं होतं हे जाणून घ्या, आम्ही वाट बघतो. हा,